नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्या पशुपालकांचा साथीदार या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. शेळीपालन व्यवसायाला दिवसेंदिवस सोन्याचे दिवस येत आहेत, त्यामुळे भरपूर पशुपालक शेळीपालनाकडे उच्च उत्पन्न देणाऱ्या व्यवसायाच्या दृष्टीने बघत आहेत. पण अशा वेळी सर्व बाजूंनी विचार करून व योग्य माहिती घेऊन आपण हा व्यवसाय सुरू करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपल्याला भविष्यात समस्या तयार होणार नाहीत किंवा येणाऱ्या समस्यांना सहज मात देता येईल. या व्हिडिओत आपण बिटल शेळ्यांचे ब्रीडिंग, आरोग्य, शारीरिक वैशिष्ट्ये, पालनपोषण, त्यांची गुणवत्ता याबद्दलची माहिती घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. जर तुम्ही बिटल शेळ्या पाळणार असाल किंवा पाळत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आलेले आहात असे समजा. बिटल शेळी ही सर्वांच्या आवडीचा विषय बनत चालली आहे, त्यामुळे आम्ही आपल्यासाठी बिटल शेळीबद्दल संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत. या शेळ्या त्यांचा मोठा आकार व दूध देण्याची क्षमता यासाठी प्रसिद्ध आहेत. बिटल शेळी ही मूळची भारत व पाकिस्तानातील पंजाब भागात तसेच हरियाणा भागातील आहे. दूध व मांस अशा दुहेरी उत्पन्नासाठी ही शेळी उत्तम आहे. या शेळीला लाहोरी शेळी असे देखील म्हणतात. शेळीच्या शारीरिक वैशिष्ट्य बघितले तर असे आहेत, लांब चपटे वक्राकार कान, उंच वक्राकार शिंगे, नरांची शिंगे मादीपेक्षा मोठी असतात. नाकाचा आकार हा रोमन नाकासारखा असतो. शरीराचा आकार मोठा लांब असतो, पण जमुनापारी शेळीपेक्षा थोडा कमी असतो. पाय देखील उंच असतात, डोके मोठे असते. बिटल शेळीचा सर्वत्र प्रचलित रंग हा काळा आहे, परंतु बिटल ही विविध रंगात आढळते, जसे की काळा, तांबडा, लाल, पांढरा, तसेच अंगावर ठिपके किंवा चट्टे देखील असतात. परंतु तांबडा व सोनेरी रंग आणि त्यावर सफेद ठिपके हा देखील सामान्यपणे आढळतो. प्रौढ नराचे वजन 50 ते 65 किलो होते, तर मादीचे 35 ते 45 किलोपर्यंत पोहोचते. उंची साधारणतः नराची 32 ते 43 इंच व मादीची 25 ते 35 इंच इतकी होते. या शेळ्यांचे कातडी उच्च दर्जाची असल्यामुळे याला विशेष मागणी असते. त्यापासून कपडे, बूट, हातमोजे इत्यादी वस्तू बनवल्या जातात. शेपटी सहसा छोटी असते. यांचे आयुष्य साधारणतः 12 ते 15 वर्षांचे आहे. स्थानिक म्हणजेच गावठी शेळ्यांच्या गुणधर्म किंवा क्वालिटी सुधारण्यासाठी या शेळ्या वापरल्या जातात. ज्या शेतकऱ्याला बंदिस्त शेळीपालन करायचे आहे अशा शेतकऱ्यांसाठी बिटल हा एक उत्तम पर्याय आहे, कारण बंदिस्त शेळीपालनामध्ये या चांगल्या स्टॉल फिडिंगला लवकर जुळवून घेतात व चांगल्या वाढतात. या शेळ्या जवळपास 1000 वर्षांपूर्वीच्या आहेत. या शेळ्या आता जगभरात पाळल्या जातात. शेळ्या प्रौढ होऊन 20 ते 22 महिन्यांच्या असताना पहिले वेद देतात. जवळपास 2.5 ते 4 लिटरपर्यंत दूध देण्याची यांची क्षमता आहे. यांच्या दुधामध्ये 3 ते 5% फॅट आढळते. दूध देण्याचा कालावधी 185 दिवसांचा असतो व गरोदरपणाचा काळ हा 150 दिवसांचा असतो. या 1 वर्षाला 2 बकरे देतात. मादी या उच्च प्रजननक्षम असतात व 1 ते 2 लिटर दूध दररोज देतात. मादीची कास वसडे चांगले वाढलेले व लांब असतात. या शेळ्या कणखर असून त्या कोणत्याही वातावरणासोबत जुळवून घेतात. ही झाली बिटल शेळीबद्दलची सामान्य वैशिष्ट्ये. आता आपण बघूया शेळ्यांना आहार नेमकी कसा द्यायला हवा ते. या शेळ्या चांगल्या प्रतीच्या दूध व मांस तयार करतात, त्यामुळे त्यांना ताजे व पोषक अन्न मिळणे स्वाभाविक आहे. रवंथ करणारा प्राणी असल्यामुळे सर्व प्रकारच्या वनस्पती, झाडपाला व गवत त्या सर्व खातात. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्यांचा आहार हा सर्व दृष्टीने समतोल असावा व त्यात योग्य प्रमाणात प्रथिने व कर्बोदकांचा समावेश असावा. निदान कमीत कमी 7% प्रथिनेयुक्त चारा यांना द्यायला हवा. स्वच्छ व ताजे पाणी नियमित द्यावे. तसेच ओल्या चाऱ्यामध्ये पिंपळ, आंबा, कडुलिंब, वड, सुबाबळ यांचा पाला द्यावा. तसेच नेपियर गवत, मकासारखा हिरवा चारा देखील द्यावा. त्यासोबतच मुरघास किंवा इतर सामान्य चारा जो आपण गायींसाठी वापरतो तो देखील देऊ शकतो. आहारामध्ये सुका चारा जसे की मग, कडबा, भुसा, धान्य
व पशुखाद्य ही नियमित असावे. कॉन्सन्ट्रेट फीड म्हणजे पशुखाद्यामध्ये सोयाबीन, कापूस किंवा मकाचा मकयुक्त आहार द्यायला हवा. बिटल शेळ्यांना दिवसभर थोडे थोडे खायला द्यावे, जेणेकरून अन्न चांगल्या प्रकारे पचन होते व जास्तीत जास्त दूध व मांस मिळते. सर्वोच्च शरीर व आरोग्य मिळवण्यासाठी शेळ्यांना योग्य प्रमाणात मिनरल म्हणजे खनिजे किंवा आणि त्यासोबतच व्हिटॅमिन्स म्हणजे जीवनसत्वे खाऊ घालावीत, जेणेकरून त्यांच्यामध्ये मिनरल्सची आणि व्हिटॅमिन्सची कमतरता भासणार नाही व त्यांचे सर्व दृष्टीने चांगली वाढ होईल. आता जाणून घेऊया ब्रीडिंग व प्रजनन क्षमतेबद्दल. नर हे लैंगिक दृष्ट्या 12 ते 15 महिन्यांचे असताना वयात येतात. मादी या 20 ते 22 महिन्यांच्या असताना पहिल्यांदा जन्मतात व दरवर्षी पिल्ले देतात. बोकड व गरोदर शेळ्यांची विशेष काळजी घ्यायला हवी. गरोदरपणाचा कालावधी हा जवळपास 150 दिवस म्हणजेच 5 महिन्यांचा असतो. नैसर्गिक पद्धतीने किंवा AI करून यांचे प्रजनन करता येते. गरोदर शेळ्यांच्या चांगल्या वाढीसाठी डिलिव्हरीच्या 6 ते 8 आठवडे आधी त्यांना आटवावे. डिलिव्हरीच्या 15 दिवस आधी त्यांना स्वच्छ हवेशीर जमिनीवरती भुसा टाकून अशा ठिकाणी हलवावे. लहान पिल्लांची काळजी कशी घ्यावी? पिल्ले जन्माला आल्यावर त्यांच्या नाकपुड्या, तोंड, कान स्वच्छ कोरड्या कापडाने पुसावे व स्वच्छ करावे. तसेच पिल्लाची नाळ स्वच्छ कात्रीने 2 ते 2.5 इंच पिल्लाला ठेवून कापून घ्यावी. पिल्लाला हळुवारपणे चोळावे. जर नवजात शिशू श्वास घेत नसेल तर त्याचे मागील पाय वरती व डोके खालच्या बाजूने करून त्यांची श्वसनसंस्था स्वच्छ करावी. आईची कास टिंचर आयोडीनने पुसून घ्यावी, जेणेकरून 1/2 तासाच्या आत पिल्लांना कच्चे व सर्वोत्तम दूध पिता येईल. जन्मल्यानंतर आईची काळजी कशी घ्यावी? डिलिव्हरी झाल्यानंतर सभोवतालची जागा स्वच्छ करावी. तसेच शेळीच्या मागची बाजू स्वच्छ कोमट पाण्याने धुवावी. तसेच आयोडीनयुक्त पाणी देखील वापरून ती जागा स्वच्छ धुवून घ्यावी. नंतर गूळ किंवा साखर तसेच मीठ टाकून असे पाणी शेळीला पाजावे. पिल्लांची विशेष ओळख ठेवण्यासाठी त्यांना टॅगिंग करावी किंवा वेगवेगळे रंग देऊन ठराविक पिल्लाची एक ओळख तयार करावी. जन्मलेल्या पिल्लांना TTE व्हॅक्सिन देऊन घ्यावे. जेव्हा पिल्लू 5 ते 6 आठवड्यांचे होईल तेव्हा त्याचा बूस्टर डोस द्यावा. त्यानंतर दरवर्षी एकदा TTE व्हॅक्सिन मारावी. वयाच्या 3 ते 4 महिन्यांनी पिल्लांना आईचे दूध देणे बंद करावे. बिटल शेळ्यांना कोणकोणते आजार होऊ शकतात ते आपण बघूया. कॉक्सिडियोसिस, आंत्रविषार, ॲसिडॉसिस, गरोदरपणातील विषबाधा, किटोसिस, जॉन्सचा आजार, टिटॅनस म्हणजे धनुर्वात, पायाला जखमा होणे, पायाचे खूर सुजणे, न्यूमोनिया, त्वचेचे आकार, लिस्टेरियोसिस, मस्टायटिस अशा विविध प्रकारचे आजार या शेळ्यांना होऊ शकतात. बिटल शेळ्या सहसा कणखर असतात. त्या सर्व प्रकारचे वातावरण बदलाला जुळवून घेतात. त्यांना व्यवस्थित स्वच्छ व कोरडा हवेशीर गोठा तयार करावा. त्यांची खुरे नियमितपणे कापावी, जेणेकरून खुरांच्या समस्या होणार नाहीत. वेळच्या वेळी जंतुनाशक औषध पाजावे. तसेच विविध आजारांवरील लसीकरण करून घ्यावे. अशा प्रकारे आपण बघितले बिटल शेळीच्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण पुढील व्हिडिओमध्ये एकूण शेळ्यांचे जे आजार असतात त्याबद्दल सखोल माहिती घेणार आहोत. यामध्ये तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारू शकता. धन्यवाद.